नमस्कार मित्रांनो, संगीता किचन मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। आज आपण वांग्याचा भरीत बनवणार आहे। हे वांग्याचा भरत झटपट बनतोय, लवकर तयार होत आहे। वांग्याचे भरत बनवण्यासाठी लागणारे सामग्री, वांग मोठं लागतंय, कांदा बारीक चिरून घेतलेला एक, टमाटर बारीक चिरून घेतलेला एक, हिरव्या मिरच्या दोन घेतलेले आहेत बारीक चिरून, मीठ चवीनुसार, तेल अर्धा चम्मच, कोथिंबीर बारीक चिरून धुऊन घेतलेली आहे। हे वांग आहे, आता आपण ह्याला तेल लावून घेऊया। असं सगळीकडे लावून घ्यायचं असं थोडं थोडं। आता गॅसवर ठेवून घ्यायचं, गॅस चालू करायचा। जरा मध्यम ठेवायचा गॅस, गॅसवर भाजून घ्यायचं। असं फिरवून घ्यायचं। तेल लावल्यावर व्यवस्थित भाजतंय म्हणून थोडंसं तेल लावून घ्यायचं। लावून घेऊन सगळीकडे हलवत राहायचं, त्याला भाजेल तसं। याचा कलर बदलूस पर्यंत भाजून घ्यायचं। वांग आता असं भाजून घेतलेलं आहे सगळं, सगळीकडे असं फिरवून फिरवून भाजून घ्यायचं। कमी गॅस ठेवूनच भाजायचा, छान पैकी भाजतंय आतमध्ये। भाजलंय का नाही आतमध्ये असं चाकू घुसतोय का नाही बघायचं। आता हे असं चाकू आतमध्ये घुसतोय आरामशीर, म्हटलं भाजलंय समजायचं। आता गॅस बंद करून घेऊया। आता हे गार झाल्यावर ह्याचा वरचं छिलका काढून घेऊया। हे वांग आता थोडं गार झालेलं आहे, आता आपण असं ह्याचं वरचं सल काढून घेऊया। असं सगळं काढून घेऊया आता आतमधलं। हे वांग आता पूर्ण वरची साल काढून घेतलेले आहे। इथं आता असं कट करून घ्यायचं, हे आपण असं हे काढून टाकायचं। हे आता आपलं वांग्याचं पूर्ण आतलं गाभा आहे, हे काढून दुसऱ्या प्लेटमध्ये घेऊया आणि भरतीची तयारी करूया। हे आता दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। हे असं भरतासाठी वांग तयार झालेलं आहे। ह्याला असं चेंगरून घ्यायचं, पूर्ण पूर्ण शिजलेलं आहे आता। पूर्ण बारीक करून घ्यायचं,
याच्यामध्ये आता आपण हिरवी मिरची टाकून घेऊया. याच्यात कांदा टाकून घेऊया. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया. टमाटर टाकून घेऊया बारीक चिरलेलं. मीठ टाकूया चवीनुसार. तेल टाकून घेऊया. हे आता हातानं मिक्स करूया असं. हाताना तर सगळं एकत्र करून घ्यायचं की असं पूर्ण छान येतोय, त्याचा स्वाद येतो. या असं संपूर्ण एकत्र केल्यावर छान लागते. ते आपलं भरीत तयार झालेलं आहे. आता आपण दुसऱ्या वाटीमध्ये काढून घेऊया. वांग्याचं भरीत बनून तयार झालेलं आहे. हे आता आपण भाताबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकतोय. हे सगळं कच्चंच वापरते आम्ही. तुम्हाला फोडणी द्यायचं असलं तर तुम्ही देऊ शकता. आपण बनवून खाऊन बघून सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा. संगीता किचन बघण्यासाठी आपला धन्यवाद.